नमस्कार बोधकथा रोज सात वाजता या आमच्या कार्यक्रमामध्ये आपलं पुन्हा एकदा मनापासून स्वागत मित्रांनो आजचा आपला तिसावा एपिसोड आहे सलग तीस दिवस तीस बोधकथा घेऊन मी आपल्यासाठी हजर झालेलो आहे आणि या आधीच्या कथा जर आपण ऐकल्या नसतील तर त्याची लिंक मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे तर आपण त्या आधीच्या कथा जरूर बघा आपला अभिप्राय आम्हाला कळवा आमच्या चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा मित्रांनो आजची जी कथा आहे ती आहे एका राजाची आणि त्याच्याजवळ काम करणाऱ्या एका राज एका मोठ्या राज्याचा एक राजा असतो त्याच्याजवळ एक राजपुरोहित काम करत असतो राजा प्रत्येक गोष्टीवर त्या राजपुरोहिताचा सल्ला घेतल्याशिवाय पुढे काम करत नसतो अतिशय विश्वासू असा त्याचा हा राजपुरोहित असतो राजाला एक दिवस मनात काही शंका येते तो राजपुरोहिताजवळ बोलून दाखवतो तो म्हणतो राजपुरोहित जी मला एक गोष्ट सांगा की जीवनामध्ये ज्ञानी माणूस मोठा की सदाचारी माणूस मोठा राजपुरोहित त्याच्यावर क्षणभर विचार करतात ते म्हणतात महाराज ज्ञान आणि सदाचार हे दोन्ही एकमेकांच्या सोबत जर असेल तर तो खरा मोठा माणूस पण तरी तुम्ही जर मला म्हटलात की फक्त ज्ञान आणि सदाचार याच्यात जर मोठं कोण किंवा याच्यातलं वंदनीय कोण तर मी असं म्हणेल की नक्कीच सदाचारी माणूस मोठा राजात है, है, राजा त्यांच्याकडे एकदा बघतो थोडासा विचारात पडतो पण त्याला राजपुरोहितांचं यावेळेचा हा जो काही विचार आहे सल्ला आहे तो काही आवडत नाही असेच काही दिवस निघून जातात राजाच्या मनातनं तो विचार गेलेला नसतो की ज्ञानी माणूस मोठा की सदाचारी माणूस मोठा आणि तो त्याच सतत विचारांमध्ये राजा असतो राजपुरोहितांचे हे लक्षात येतं एक दिवस तो काही विचार करतो आणि राजदरबारातून घरी जाता जाता कोशागरामध्ये जातो आणि कोशागरातल्या त्या द्वारपालाची नजर चुकून तो सुवर्णमुद्रा एक तिथून घेऊन जातो पण हे करताना तिथला जो काही कोश कोशागार प्रमुख असतो तो त्याला बघतो पण ते राजपुरोहित असल्यामुळे तो काही बोलत नाही त्याला असं वाटतं घाईघाईत काही राजाच्या काही आज्ञेने त्यांनी एक सुवर्णमुद्रा नेली असेल आणि त्याचा हिशोब ते आपल्याला दुसऱ्या दिवशी देतील दुसऱ्या दिवशी तसंच होतं याला ज्या राजपुरोहित राजदरबारातनं घरी जाता एका एक सोरने चा, सोरने चा जाता एका ज्याऐवजी एक मुडभर सुवर्णाच्या सुवर्णाच्या मुद्रा घेऊन जातात आज पण ते काही हिशोब देत नाहीत आता मात्र तो जो काही कोशागाराचा प्रमुख असतो तो विवंचनेत पडतो कारण राजपुरोहितांची जी काही राजाच्या राजाच्या नजरेमधली जी एक काही त्यांची प्रतिमा असते ती फार मोठी असते त्यांना खूप मान त्या राज्यामध्ये असतो त्यामुळे तो तरीही काही बोलत नाही मात्र त्या दिवशी तो एक गोष्ट नक्की ठरवतो की जर पुन्हा तिसऱ्या दिवशी जर हे झालं तर मात्र ही गोष्ट आपण राजाकडे घेऊन जायची तिसऱ्या दिवशी पुन्हा तेच होतो यावेळेला राजपुरोहित एक मोठी थैली भरून सुवर्णाच्या मुद्रा तिथून घेऊन जातात कुठलाही हिशोब देत नाहीत आता मात्र जो कोशागार प्रमुख असतो तो खूप अस्वस्थ होतो आणि चौथ्या दिवशी तो, तो आपले काही सैनिक तयार ठेवतो आणि ज्यावेळेला राजपुरोहित ते सुवर्णाचे नाणे घेण्यासाठी तिथे येतात हो त्यावेळेला तो नाणे काढल्यानंतर त्यांना रंगी हात पकडतो आणि राजासमोर नेऊन उभा करतो राजाला सगळी हकीकत कथन केली जाते राजाला खूप आश्चर्य वाटतं तो अतिशय खिन्न होतो उदास होतो त्याला खूप वाईट वाटायला लागतं तो खूप क्रोधित सुद्धा होतो आणि तो ताबडतोब फरमान सोडतो की राजपुरोहितांचे चार बोटं हाताची ताबडतोब छाटण्यात यावीत सैनिक पुढे सरसावतात तलवार उपसली जाते त्यावेळेला राजपुरोहित राजासमोर हात जोडतात आणि म्हणतात हे राजन मी हे जे काही केलं आहे त्याच्यामागे माझी काही भूमिका आहे ती मला तुमच्यासमोर मांडायची आहे राजा म्हणतात जरूर मांडा त्यावेळेला ते, ते म्हणतात तुम्हाला जर आठवत असेल काही दिवसापूर्वी आपण मला एक प्रश्न विचारला होता की ज्ञान मोठं ज्ञानी माणूस मोठा की सदाचारी माणूस मोठा ज्ञान मोठं की सदाचार मोठं त्याचं उत्तर मी या पूर्ण प्रसंगातून आपल्याला दिलेलं आहे राजा म्हणतो ते कसं काय राजपुरोहित शांतपणे राजाला म्हणतात हे राजन मी त्यावेळेला जेवढा ज्ञानी होतो तेवढा आजही आहे पण माझे त्यावेळेचे आचार हे सदाचारातले होते आणि आज हे जे काही मी त्या सुवर्णमुद्रा चोरी तिथून केलेल्या आहेत ते दुराचार आहे त्यावेळी आपलं माझ्याविषयीचं जे मत होतं ते एका वेगळ्या स्थानावर होतं पण आज जेव्हा मी माझा सदाचार सोडला मी दुराचारी पद्धतीने जेव्हा वागलो तेव्हा आपलंच माझ्याविषयी असणारं मत एका राजाचं त्याच ज्ञानीपुरुषाविषयी असं आसना, असणारं मत हे एका क्षणार्धात बदललं त्यामुळेच हे राजन मी पुन्हा एकदा तुम्हाला सांगतो की जगामध्ये मा ज्ञानी माणूस आणि सदाचारी माणूस यांची जर तुलनाच करायची असेल तर सदाचारी माणूस हा केव्हाही मोठा ज्ञानी असलेल्या माणसांनी जर सदाचार सोडला तर त्याची जी गत होते ती तुम्ही आज पाहिलीत पण जर एक अज्ञानी माणूस सदाचारांनी वागत असेल तर तो निश्चितच वंदनीय आहे राजा हे सगळं ऐकतो त्याला राजपुरोहितांनी हे कशासाठी केलं हे लक्षात येतो तो त्यांना निर्दोष सोडून देतो मित्रांनो आपल्याला ही कथा कशी वाटली आम्हाला निश्चितच कळवा आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आपण पुन्हा भेटणार आहोत उद्या संध्याकाळी सात वाजता बोधकथा रोज सात वाजता या आपल्या कार्यक्रमामध्ये तोपर्यंत नमस्कार